विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या एकशे पंचवीस तासांच्या कथित ध्वनिमुद्रण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी केली जाईल तसंच या प्रकरणी दोषी आढळलेल्या कोणाचीही पाठराखण करणार नाही असं उत्तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिलं राज्यातल्या कायदा सुव्यवस्था स्थितीबाबत ते बोलत होते या प्रकरणाची सत्यता तपासावी लागेल त्यानुसार कारवाई केली जाईल असं ते म्हणाले या मुद्रणाशी संबंधित असलेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा सरकारनं स्वीकारला आहे असंही त्यांनी सांगितलं आपण आपण जो पेन ड्राईव्ह दिलेला आहे त्या पेन ड्राईव्हचा तपास आपण त्या ठिकाणी करणार मी आपल्याला या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की या प्रकरणामध्ये कोणाला पाठीशी घालणार नाही या प्रकरणामध्ये जे वकील आहेत ते वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकील पत्राचा राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा आम्ही सरकारने स्वीकारलेला आहे आणि या प्रकरणाची चौकशी आम्ही आता यापुढे सीआयडी ला देण्याच्या संदर्भातला मी निर्णय जाहीर करतो आणि ही चौकशी सीआयडी ला दिल्याच्या नंतर त्याच्यामधून जी काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती पुढे येईल अशी मला अपेक्षा त्याच्यामध्ये आहे विधानसभेत आठ मार्च रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकशे पंचवीस तासांचं रेकॉर्डिंग असलेला एक पेनड्राईव्ह अध्यक्षांना दिला होता तसंच त्यातील काही संवादांचं सभागृहात वाचन करत सरकारी वकील आणि पोलिसांशी संगनमत करून राज्य सरकार विरोधी पक्षनेत्यांना विविध गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र करत आहेत असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला होता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही केली होती वळसे पाटील यांच्या या स्पष्टीकरणाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्या षडयंत्रात पोलिसांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत त्याचा तपास पोलीस किंवा सीआयडी कसा करू शकतील त्यामुळे या प्रकरणाचा पारदर्शक तपास होण्यासाठी ते दिलं जावं अशी आमची मागणी आहे असं फडणवीस म्हणाले गृहमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला आम्ही सरकारकडनं अपेक्षा करायची की तुमच्या खाली असलेलं पोलीस दल याची चौकशी करू शकेल तुमच्या विरुद्ध चौकशी आम्ही मागतोय महाराष्ट्राचं पोलीस दल किंवा ती चौकशी देईल कस कस देईल करू शकत नाही प्रश्न एवढाच आहे की या ठिकाणी एवढा पुरावा दिल्यानंतर राज्य सरकारच्या विरोधात आमची भूमिका असताना राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत याचं अध्यक्ष महोदय चौकशी करू शकत नाही आणि म्हणून आमची मागणी ठाम आहे की हे सीबीआयलाच गेलं पाहिजे आपण मान्य केलं नाही तर आम्ही कोर्टात जाऊ आमचा आहे विश्वास हो आणि अध्यक्ष महोदय म्हणूनच हे प्रकरण तुम्ही सीबीआयला पाठवत नाही याचा निषेध करून आम्ही या ठिकाणी सभात्याग करतो